हे एकदम खालच्या पातळीवर जाऊन हे राजकारण करत आहेत आणि ही आपली संस्कृती नाही महाराष्ट्राची. जे वरच्या दर्जाची म्हणजे जी माणसं आहेत तिथे स्वतःच जर आपापसात जरी अशी भांडणं करत असतील तर मग बाकीच्यांनी माणसांनी काय करावं. आप जिस तरह से एक दूसरे पर आरोप कर रहे हैं वो बहुत ही गलत है, सही नहीं है वो. बाकी सामान्य माणसाचा फक्त यांनी उपयोग करून घेतलेला. भांडणार एकत्र होणार तुम्ही लोक म्हणजे पब्लिकला दाखवता का तुम्ही भांडता करून लोकांचे प्रश्न सोडवा ना. नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय SW मराठी. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे वेगळ्याच पद्धतीने चालत आहे. पत्रकार परिषदेचं उत्तर हे पत्रकार परिषदेनं तर ट्विटचं उत्तर हे ट्विटनं दिलं जात आहे आणि त्याचबरोबर अपशब्दांचा वापर करून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत आहे. तर ह्यावर सर्वसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे आज हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया कोणी काय प्रतिक्रिया दिली. ते एकदम खालच्या पातळीवर जाऊन हे राजकारण करत आहेत आणि ही आपली संस्कृती नाही महाराष्ट्राची. महाराष्ट्राची ही संस्कृती अजिबात नाही आहे. एक शिवीगाळ करणे हे योग्य पण नाही आहे. त्याच्यामुळे फार आत्ता आपले जे न्यूज बघतात लहान पोरं त्यांच्यावर पण इफेक्ट होतं की वरिष्ठ लोक जर असं करत असेल मग आपल्या बाकीच्या लोकांचं काय. आणि ही संस्कृती नाही आहे महाराष्ट्राची. कारण ते आमचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी ते त्यांचेच प्रश्न घेऊन भांडणं करत आहेत आणि ते एकमेकावरून प्रत्यारोप करत आहेत. त्याच्यामुळे आमची कामं होत नाहीत आणि आमच्यावर त्याचा काय इफेक्ट होणार. हे ॲक्च्युली चुकीचं आहे. जे वरच्या दर्जाचे म्हणजे जी माणसं आहेत तिथे स्वतःच जर आपापसात जरी अशी भांडणं करत असतील तर मग बाकीच्यांनी माणसांनी काय करावं. त्यांचं ॲक्च्युली आपापसात फक्त पैसा कमवतच चालू आहे असं. बाकी सामान्य माणसाचा फक्त यांनी उपयोग करून घेतलेला. देखिए ऐसा मैं ज़्यादा तो नहीं बोलूँगा लेकिन जरूर कहूँगा कि जो नेता लोग है जिस टाइप से जो अभी चल रहे वो लोग उनके हिसाब से वो सही नहीं है. और इसका सब जितना भी असर है सब बच्चों पे पड़ता है, घर पर पड़ता है, क्योंकि लोग सब टेलीविज़न देखते हैं, रेडियो पर भी सुनते हैं, लेकिन नेताओं का जो बोलना है वो अच्छा नहीं है. सभी नेताओं को मेरा अपील है कि आप सभी देश के लिए काम कीजिए और देश के लिए ही सब कुछ कीजिए आप. बाकी ऐसे आपस में लड़ोगे करोगे तो देश को नुकसान है और आगे भी चलकर ये नुकसान होने बहुत भारी होने वाला है. इसलिए आप सभी से विनती है कि आप देश के लिए काम कीजिए और देश को आगे बढ़ाइए. आपस में लड़ने के कारण वही है, लोगों का काम तो नहीं हो रहा है. बाकी नेता आपस में ही लड़ रहे हैं, कोई काम हो ही नहीं रहा है. और जो भी काम कर रहे हैं उनको मैं इतना ही कहूँगा कि आपस में जो लड़ना है वो लड़िए मत और सब काम कीजिए, पब्लिक के लिए काम कीजिए, लोगों के काम आइए तो थोड़ा नाम होगा नेताओं का भी. नहीं तो इतनी आप जिस तरह से एक दूसरे पर आरोप कर रहे हैं वो बहुत ही गलत है, सही नहीं है वो. और आप देश के लिए काम कीजिए, बस इतना ही कहूँगा मैं, ज़्यादा कुछ नहीं कहूँगा. अपशब्द काढणं योग्यच नहीं है. जे म्हणजे राजकारणमध्ये आपसातच भांडतात आहेत एकमेकांचे म्हणजे उत्तर प्रत्युत्तर चाललं आहे. त्यापेक्षा भरपूर म्हणजे कोविडचं आहे, शाळेचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे ना. का म्हणजे राजकारणी लोकांचं जास्त करून तर आता म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम पण आहेत. आता आपल्या मुंबईमध्ये जर बघितलं की रोडचं प्रॉब्लेम आहे, काय काय वाटतं काय काय प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये. शाळेचं तर मेन प्रॉब्लेम आहे. जर शाळेचं बोललं तर आता स्कूल बस तर चालू नाही आहेत, फक्त शाळा चालू नाही आहेत. स्कूल बसवर पण किती लोकांचं रोजगार चालू आहे ते पण नाही चालू आहे. की दुर्लक्ष होत आहे, दुर्लक्ष होतच आहे. कारण का नुसतं शाळा बघतात आहे ना, शाळा बघतात आहे फक्त. बाकी करोनाचे पेशंट आहेत, जे बेरोजगार आहेत. किती लोक बेरोजगार आहेत, किती मुलं आमची म्हणजे आमची स्वतःची मुलं पण बेरोजगार आहेत. त्यांना म्हणजे जॉबच नाही आहे. आपसातले भांडणं एकमेकांना शिव्या न देता जे माणसांचे म्हणजे पब्लिक लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवा ना. आपसात भांडून काय फायदा. भांडणार एकत्र होणार तुम्ही लोक म्हणजे पब्लिकला दाखवता का तुम्ही भांडता करून लोकांचे प्रश्न सोडवा ना. भरपूर प्रश्न आहेत सोडवण्यासारखे, ते सोडवा. कोविडचे प्रश्न आहेत, परत शाळेचे प्रश्न आहेत.